गेल्या काही दिवसांपासून देशात कांतारा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे कन्नड भाषेतील हा चित्रपट गेल्या महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय ते सप्टेंबर रोजी हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला हिंदी तमिळ तेलगू मल्याळम अशा भारतीय भाषातही चित्रपट डब करण्यात आला या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता ऋषभ शेट्टीची जोरदार चर्चा आहे त्यानेच चित्रपटा त्याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पटकथाही त्यांनीच लिहिली आहे एखादी भूमिका साकारल्याने त्याचं चौफेर कौतुक होत त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय रिषभ आता फक्त कन्नड अभिनेता राहिला नसून तो पॅन इंडिया अभिनेता झालाय देशातील प्रत्येक प्रांतात त्याचे चाहते निर्माण झालेत या चित्रपटात ऋषभने शिवा नावाची व्यक्तिरेखा साकारली असून त्यांनी देवकुला या वनदेवतेची वेशभूषा केली आहे सध्या रिषभची जोरदार चर्चा असली तरीही त्याला या भूमिकेसाठी खूप त्याग करावा लागलाय जंगलाच्या देवतेला कन्नड भाषेत कांतारे असं म्हटलं जातं या, या नावावरूनच कांतारा असं या चित्रपटाला नाव देण्यात आलं कर्नाटक मध्ये वनदेवतेला खूप महत्व आहे या वनदेवतेची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केलं जात या वनदेवतेच्या म्हणजेच कोलाच्या वेशभूषेसाठी ऋषभने नॉनव्हेज सोडलं होतं एका मुलाखतीत त्याने स्वतःहून हा खुलासा केला होता देवकोलाचा सीन शूट करण्याच्या वीस ते तीस दिवसा आधीच ऋषभने नॉनव्हेज खाणं सोडून दिलं होतं असं त्याने एका मुलाखतीत म्हटलंय देवकोलाची वेशभूषा जवळपास पन्नास ते साठ किलोची होती अशीही त्याने माहिती दिली एवढ्या वजनाचे कपडे घातल्यानंतर तो फक्त नारळ पाणी प्यायचा एवढंच नव्हे तर त्याला या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आगीशीही सामना करावा लागला होता एका सीन मध्ये त्याला जळत्या गाठीने मारण्यात आलं होतं यामुळे त्याची पाठ अक्षरशः भाजून निघाली थिएटर पासून त्याच्या करियरची सुरुवात केली होती त्याने अनेक मालिकांमध्येही कामं केली आहेत सुरुवातीच्या काळात त्याने उदरनिर्वाहासाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल सुद्धा विकल्या तर काही वेळ तो हॉटेलमध्येही कामाला होता कांतार हा चित्रपट अवघ्या वीस कोटींचा आहे मात्र चित्रपट रिलीज झाल्यापासून अडीचशे कोटीहून अधिक कमाई झाली आहे कांताराची कथा का वेगळी असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाचं कौतुक केले सर्वाधिक कमाई करणारा कांतारा हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे तुम्हालाही हा चित्रपट आवडला का आणि या चित्रपटातील कोणता सीन तुम्हाला अधिक भावला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या माय महानगर लाईव्ह आणि माय महानगर मानिनी चॅनलला सबस्क्राईब करा माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका